पाहिलेला त्याच्या स्वरूपामध्ये वाचन संस्कृतीमध्ये वाढावी, त्याचा विकास व्हावा, ग्रंथाचं प्रसार व्हावा या उद्देशानं हा उत्सव साजरा करत असताना सकाळी त्या ठिकाणी ग्रंथदिंडी झाली आणि आता त्याचं उद्घाटन होतं. नवी मुंबई सांस्कृतिक वसा घेतलेली नवी मुंबई, सुसंस्कृत नवी मुंबई अशा या नवी मुंबईमध्ये हा ग्रंथोत्सव उत्सव संपन्न होत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी पुन्हा एकदा यांचा धन्यवाद आभार व्यक्त करतो. आज मी तिला मी महापौर झालो असते, मंदाताई माते आमदार झाले, आमचे कुलकर्णी साहेब एक कामगारांपासून एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले, एक निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी वाचन संस्कृती एक विकास घडवण्याचं काम करते, ग्रंथाचा विकास होतो हे निश्चित स्वरूपामध्ये त्याचं प्रतीक आहे असं मी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाचनाची आवड व्हावी या उद्देशानं त्या ठिकाणी रेड टू रूम ही संकल्पना त्या ठिकाणी शाळांमध्ये राबवलेली आहे आणि त्यामध्ये आवश्यक असणारी पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही त्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. मंदाताईंनी उल्लेख केला तो गौरव सभागृहामध्ये ग्रंथालय त्या ठिकाणी सुरू केलं. आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये विविध विभागामध्ये 22 ग्रंथालये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि जवळजवळ 60,000 त्या ठिकाणी ग्रंथ आणि पुस्तकाचं ठेवलेले आहे. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज आपण हा जो ग्रंथ उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या विद्यमाने आणि माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव 2017 या सोहळ्याचे आपण आयोजन करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला उद्घाटक म्हणून माननीय श्री जयंतरावजी सुतार महापौर, नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका महापौर प्राप्त झालेले आहेत. तर मी कार्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माननीय आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे या लाभलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत मी कार्यालयाच्या वतीनं करतो. नमस्कार आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते, एक साधारण महिन्यापूर्वी ग्रंथालय अधिकारी श्री रोकडे यांनी मला सांगितलं की ठाणे जिल्ह्याचा जो ग्रंथोत्सव आहे यंदाचा ग्रंथोत्सव 2017 तो आपण आपल्या ह्या माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या सहकार्याने करावं तर आपलं काय म्हणतं. काही आडेवाडे न घेता मी ताबडतोब त्यांना आमच्या मंडळातर्फे संस्थेतर्फे होकार दिला आणि त्यानुसार आजचा आपला इकडे ग्रंथोत्सव होत आहे. आजकाल वाचक कमी होत चालले अशी जिकडे तिकडे ओरडाओढ आहे, खंत आहे. सर्व ग्रंथालयाचं चौकशी केली तर असं लक्षात येतं की वाचकांची संख्या घटत आहे, सभासदांची संख्या घटत आहे. पण मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की आमच्या प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालय गेले 5 वर्षापासून दर महिन्याला कमीत कमी 5 ते 6 नवीन सभासद होत आहेत. त्याचबरोबर आमची अभ्यासिका त्याच्यामध्ये साधारण महिन्याला 50 विद्यार्थी अभ्यास करायला येतात. कधीतरी मग आम्हाला अशी वेळ येते की सांगावं असं वाटतं की आता बसायला जागा नाही येणार, नाईलाज होतो आणि त्या मुलांना आम्हाला त्या महिन्याला ॲडमिशन देता येत नाही. परंतु आम्ही त्या दृष्टीने पुढे विचार करत आहोत. ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळते अज्ञानाच्या अंधाराच्या राती. मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत हे सांगितलेलं आहे. माननीय व्यासपीठ, नवी मुंबई महापौरचे नवी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर
जयंती सुद्धा साहेब इथल्या लोकप्रिय आमदार मंदताई म्हात्रे साहेब दंतालय संचालिका इंगोल मॅडम माहिती अधिकारी सहस्रबुद्धे सर रबडे साहेब सुभाष कुलकर्णी समोर उपस्थित बसलेले सगळे मान्यवर ग्रंथोत्सव शासनाने सुरू केलेला हा उपक्रम 1911 पासून सुरू आहे अव्याहत आत्तापर्यंत चालू आहे आणि याची सुरुवात जिथे झाली ते आमच्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयामधून प्रथम सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आहेत आमचे सहस्रबुद्धे शासनाने ग्रंथोत्सव सुरू केला त्याला शासनाचं धोरण आहे की ग्रंथालय ग्रंथ प्रकाशक यांची वृद्धगती व्हावी वाचक वाढावे ग्रंथाची विक्री व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे पण थोडी खंत वाटते की ह्याच्यामध्ये प्रकाशक वगैरे जास्त सहभाग घेत नाही का घेत नाही मला कल्पना नाही पण वास्तविक त्यांनी ह्या दिलेलीने भाग घ्यायला पाहिजे तुम्ही जर एक लिस्ट बघितली याच्यात तर साहित्य मंडळाचे पदाधिकारी याच्यामध्ये आहे हा उपक्रम चालू करताना शासनाने विद्यार्थी हा घटक जास्त नजरेसमोर ठेवलेला आहे कारण तुम्ही पुढील भावी पिढीतले चांगले वाचक आहात तुमच्यामधनंच लेखक कवी निवेदक तयार होणार शास्त्रज्ञ शिक्षक होतात गुणांसाठी आपण परीक्षेला गुण मिळावे म्हणून आपण अभ्यास करतो तो अभ्यास करणं आणि इतर अवांतर वाचन करणे ह्यात फार फरक आहे अवांतर वाचनामुळे तुमची बुद्धी तल्लक होते तुम्हाला जगाचं ज्ञान होतं विविध विषयांची माहिती होते आणि म्हणून आपण अवांतर वाचन करणं फार गरजेचं आहे जयवंत सुतार साहेब आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम आणि व्यासपीठाबरोबरही सर्व मान्यवर आज सकाळीच खूप सुंदर ग्रंथदिंडी बघायला मिळाली आम्ही सगळे त्यात सहभागी झालो आणि ज्या उत्साहाने मुलं या सगळ्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते ते बघून ही खरंच खात्री पडली की वाचनाचा हा जो वसा आहे हा फक्त मुलंच पुढे नेऊ शकतात पालकांना आणि आपल्या हातामध्ये फक्त त्यांना प्रेरणा देणं त्यांना एक पुस्तक वाचायला देणं ही मात्र एक मोठी जबाबदारी आहे मी फक्त एकच विनंती या ठिकाणी या सगळ्या सभागृहाला करू इच्छितो की आजचा दिवस ग्रंथोत्सवाचा जो आहे या निमित्ताने आपण किमान आज एक पुस्तक तरी प्रत्येकाने वाचलं पाहिजे असा एक ज्याला म्हणतो की एक निर्धार करूया या ठिकाणी कॉलेजचे मुलं मुली पण दिसत आहेत शाळेचे पण दिसत आहेत मला वाटतं मॅडम वाचनाची आवड माझ्या आमच्या पिढीच्या काळात वाचनाची आवड टी व्हीने कमी केली होती आणि आता तर वाचन मोबाईलनं संपवून टाकलेलं आहे असं चित्र दिसत आहे आपण जेवढा मोबाईल वापरतो त्याच्या अतिशय फार कमी टक्केवारी असेल की आपण पुस्तक वाचत असो आपल्या करिक्युलम व्यतिरिक्त आपण एक चांगलं पुस्तक दररोज वाचावं हा निर्धार आपण ग्रंथोत्सवाच्या या निमित्ताने करूया मी परत एकदा या निमित्ताने माणिकराव कीर्तने वाचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो एक छोटीशी गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो की आपल्या मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या ठिकाणी अतिशय दुर्मिळ असा ग्रंथांचा दस्तावेज आहे जवळजवळ 18 लाख पानं ही दुर्मिळ ग्रंथ संपदा आहे ती जर आपण पाहिली तर चकित व्हाल ग्रंथोत्सव 2017 ठाणे जिल्हा उद्घाटन समारंभाच्या समूहाचे अध्यक्ष किंवा उद्घाटक प्रथम मी बोलते उद्घाटक नवी मुंबई महानगरीचे प्रथम नागरिक श्री जयवंतजी सुतार सर
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष माननीय आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे मॅडम, आपले जिल्हा माहिती अधिकारी अष्टपुत्रे सर, उपशिक्षणाधिकारी श्री पाटील सर, श्री कुलकर्णी सर, इतर मान्यवर आणि उपस्थित ग्रंथालय चळवळीतील ग्रंथप्रेमी, वाचक, प्रकाशक आणि विशेषतः शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये जीवनात अगदी आपल्या दैनंदिनची कामं करत असताना कंटाळा येतो. रुटीन कामं तीच तीच करण्यामध्ये एक रुटीनता येते आणि मग आपल्याला त्या कामाचा कंटाळा यायला लागतो. मग आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण साजरे करण्याची आपल्या प्रथा आहे. मागच्याच महिन्यामध्ये आपण दीपोत्सव सण साजरा केला आणि ह्या सणानिमित्त जी निर्माण झालेली ऊर्जा आहे, उत्साह आहे, तो वर्षभरासाठी आपण साठवून ठेवला आणि तोच उत्साह आपण वर्षभर उपयोगात आणून आपलं दैनंदिन जीवन सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करतो. अशाच प्रकारे साहित्य विश्वात किंवा आपल्या विचारामध्ये दैनंदिन कामामुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे जी मरगळ येते आणि ही मरगळ झटवण्यासाठी आपण या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. अष्टपुत्री सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ग्रंथदिंडीने खूप उत्साहात सुरुवात झाली. विविध फलक आपल्या विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले होते. ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रूप, असंच एक वाक्य होतं. धकाधकीच्या जीवनामध्ये जो वाचतो तोच खरा वाचतो, अशी विविध वाक्य होती. तर ह्या ग्रंथदिंडीने आपण सुरुवात केलेलीच आहे, उत्साहाने सुरुवात केलेलीच आहे. आणि ह्या दोन दिवसाच्या उत्सवामध्ये आपण जी वैचारिक उत्साह, वैचारिक आनंद जो घेणार आहोत, त्या वैचारिक आनंदाचा, उत्साहाचा आपण वर्षभर उपयोग करून आपलं जे वैचारिक जीवन आहे ते समृद्ध करण्याचा. एकदम ग्रंथाची मैत्री झाल्यावर तुम्हाला खरंच एवढा आनंद वाटेल की तुम्ही निश्चितच म्हणाल की याच्याशिवाय पर्याय नाही. कारण ग्रंथाचं एक नातं निर्माण केलं आहे, त्याला मैत्रीचं नातं हा आपण शब्द वापरला आहे. मैत्री करायची ग्रंथाची, नातं किती जुनं यावर ना मैत्री टिकते, नातं किती जुनं यावर ना मैत्री टिकते, नातं टिकवायला मैत्री खोल असावी लागते. तुम्हाला जास्तीत जास्त वाचन नीट करायला लागेल. नातं किती जुनं याच्यावर ना मैत्री टिकते, नातं टिकवायला मैत्री खोल असावी लागते. कुठेही बी पेरून झाड नाही उगवत, कुठेही बी पेरून झाड नाही उगवत, मुळात जमीन थोडी तरी ओली असावी लागते, ओली असावी लागते. आमच्या ओलावा आमच्या जमीनमध्ये काय येतो, असे काही ग्रंथोत्सव होत असतात, जे महनीय व्यक्ती आहेत ते आपल्याला ग्रंथांविषयी सांगत असतात. आणि मला निश्चित आनंद वाटतो की आज आपल्या व्यासपीठावर असे काही महनीय व्यक्ती आहेत ज्यांनी ग्रंथ वाचलेले आहेत, ग्रंथांनीच त्यांना मोठं केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जी काही सामाजिक ज्ञाने निर्माण झालेली आहे ती ग्रंथांमुळेच झालेली आहे, याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे, आदर आहे. अध्यापक माणिकराव कीर्तने, वाचनालयाची उपाध्यक्षा.
आज आमच्याकडे ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांच्यातर्फे हा ग्रंथ उत्सव आम्ही आज साजरा करतो आहोत. मुख्य म्हणजे या ग्रंथ उत्सवामध्ये ग्रंथदिंडीमध्ये आम्ही महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेतलं, ज्यामुळे की छोट्या वयातच त्यांना ग्रंथांचं आकर्षण आणि वाचनाची संस्कृती याचं ज्ञान होईल. आपण म्हणतो की डिजिटलायझेशनमध्ये आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचं आणि एकंदरीत सगळ्याच समाजाचं लक्ष हे ग्रंथांकडून दुसरीकडे जात आहे, त्याच्यामुळे ते ग्रंथाकडे येत नाही आहे. तर आम्ही ठरवलं की ग्रंथच त्यांच्यापर्यंत न्यायचे की ज्यामुळे त्यांना ग्रंथांमध्ये रुची निर्माण होईल, वाचनाची ओढ निर्माण होईल आणि ही वाचन संस्कृती निर्माण झालेली की छोटी मुलं बालकाची उद्याच्या समाजापर्यंत येऊन पोहोचवू शकतील. या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या ह्याच्यामध्ये सामावून घेतलं. इथे बरीच उच्च मंडळी आलेली आहेत आणि त्यांचे व्याख्यानं वगैरे पण आम्ही ऑर्गनाईज केले, त्यातून सुद्धा आम्हाला बरेच चांगले विचार आणि वाचन संस्कृतीविषयीचं ज्ञान मिळेल. वाचाल तर वाचाल. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक गायकवाड, MVTV.